मोदी सरकारला सत्तेमध्ये येऊन आता 9 वर्ष पूर्ण झालेत आणि या 9 वर्ष पूर्ती निमित्त भाजपने मोदी ऍट 9 हे अभियान आता आयोजित केले। महाराष्ट्रामध्ये या अभियानासाठी 11 जणांची समिती ही नेमली गेली आणि या अभियानाची विशेष जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली। भाजपा आमदार प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात आहेत आणि त्यांच्यावर या मोहिमेची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। त्यामुळे मोदी सरकारला आता सत्तेमध्ये येऊन 9 वर्ष ही पूर्ण झालेत आणि याच निमित्ताने भाजपने मोदी ऍट 9 हे अभियान आता आयोजित केले। महाराष्ट्रामध्ये या अभियानासाठी 11 जणांची समिती देखील नेमली गेली आहे। दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्याला देतात। निवृत्ती, आता हे अभियान नेमकं कशा पद्धतीने पार पडेल आणि या संदर्भात भाजपने कशा पद्धतीने तयारी केली आहे? नक्कीच ऋतुजा, आपण जर पाहिलं तर 27 मे 2014 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती आणि त्याला आता 27 मे 2023 9 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 9 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे भाजपकडून विविध अभियान आणि विविध योजना राबवल्या जात आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये ज्या विविध योजना राबवल्या जाणार आहेत, अभियान राबवले जाणार आहेत, त्याची जबाबदारी जी आहे ते 11 नेत्यांवरती दिली गेली आहे। त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर यांच्याकडे संयोजक म्हणून जबाबदारी दिली गेलेली आहे। त्याच्यासोबत अनिल बोंडे, धनंजय महाडिक, चित्रा वाघ यांच्यासोबत अनेक भाजपचे नेते जे आहेत त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे। यांचे विशेष काम असं असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मोदी सरकारच्या आणि शिंदे फडणवीस सरकारच्या ज्या योजना आहेत या योजना संपूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या विशेष समितीवरती असणार आहे। या संदर्भात विविध बैठका देखील विविध ठिकाणी घेतल्या जातील। प्रदेश कार्यालय असेल किंवा विविध जिल्ह्यांमध्ये याविषयीच्या बैठका घेतल्या जातील आणि मोदी सरकारच्या योजना आणि शिंदे फडणवीसांच्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही समिती करणार आहे। यावरती जबाबदारी दिली गेलेली आहे आणि आपण पाहतोय की कालच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांचा मुंबई आणि पुण्याचा दौरा पार पडलेला आहे। त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि इतर महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात असा अंदाज व्यक्त केला जातोय। त्याच्यामुळे भाजप कुठेतरी ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। एकंदरीत काय तर निवृत्ती मोठ्या प्रमाणात आता भाजपकडून या संदर्भात तयारी केली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर मोदी सरकारला सत्तेमध्ये येऊन आता 9 वर्ष पूर्ण झालेत आणि या 9 वर्ष पूर्ती निमित्त भाजपने मोदी ऍट 9 हे अभियान आता आयोजित केलंय। महाराष्ट्रामध्ये या अभियानासाठी 11 जणांची समिती देखील नेमली गेली आहे। या अभियानाची विशेष जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकाऱ्यांवर सोपवण्यात आली। भाजपा आमदार प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्यावर या मोहिमेची विशेष जबाबदारी ही सोपवण्यात आली आहे। या अभियानाच्या निमित्ताने आता मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भाजपकडून तयारी ही सुरू करण्यात आलेली आहे आणि अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर याची जबाबदारी सोपवली गेली आहे। तर या अभियानाच्या समितीमध्ये कोणकोण नेते आहेत आपण पाहूयात। प्रवीण दरेकर, संजय कुटे, श्रीकांत भारतीय, जयकुमार रावल, डॉक्टर अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचा समितीमध्ये समावेश आहे। तर निरंजन डावखरे, राणा जगजित सिंह पाटील, चित्रा वाघ यांचा देखील समितीमध्ये समावेश आहे। राहुल लोणीकर आणि श्वेता शालिनी यांच्यावर देखील आता अभियानाची जबाबदारी असेल।